मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदिवली आणि चारकोप मधल्या जाहीर सभेत शिवसेनेवर यथेच्छ टीका केली. कोस्टल रोडचं श्रेय लाटणाऱ्या शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधानांना साधं पत्र तरी लिहिलं आहे का असा सवाल त्यांनी केला. भाजपची सत्ता आल्यास आरपीआयचा उपमहापौर होईल अशी घोषणा देखील त्यांनी केली. मुंबईच्या विकासाकरता आपल्या भागातलं हे जे सगळे आमचे उमेदवार आहेत या सगळ्या उमेदवारांना कमळाची बटण दाबून प्रचंड बहुमताने विजय करा. भारतीय जनता पार्टी आरपीआय युती ही तुमची युती आहे. ज्या युती आणि आम्ही या ठिकाणी आश्वासन दिलं आहे की महापौर भाजपचा असेल तर उपमहापौर आरपीआयचा असेल आणि त्या माध्यमातून सामाजिक न्यायाची भूमिका भारतीय जनता पक्षाने स्वीकारली आहे. आम्हाला मिळून द्या एवढीच विनंती करतो. मुंबई महापालिकेत 170 कोटींचा भ्रष्टाचार झाला आणि त्या घोटाळ्याचं उत्तर जनतेला द्यावंच लागेल अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. मुंबई विमानतळाच्या जमिनीवर एसआरए प्रकल्प राबवून तिथल्या नागरिकांना घर देण्याचं आश्वासन देखील त्यांनी अंधेरीतल्या सभेत दिलं. जो लोग 2000 साल से पहले मुंबई में रहने वाले जो पात्र झोपड़पट्टी धारक है उनको यहाँ पर एसआरए योजना के तहत एयरपोर्ट की जमीन पर ही रीडेवलपमेंट की परमिशन हमको दी जाए. और मुझे बताते हुए खुशी होती है कि एयरपोर्ट अथॉरिटी ने पहली बार इस देश के अंदर यह निर्णय किया कि एयरपोर्ट की जमीन पर एसआरए की योजना को हम मान्यता देंगे और इन गरीबों को घर देंगे. अरे गरीबों को घर देने वाले नरेंद्र मोदी है और गरीबों के घर छीनने वाले ये शिवसेना के लोग हैं. ये क्या हमको सिखाएंगे, ये क्या हमको बताएंगे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव मधल्या सभेत पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार तोंडसुख घेतलं. येत्या 21 तारखेला भाजप विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक करण्याचं आवाहन त्यांनी गोरेगावकरांना केलं. पूजा असली का पूजेसाठी रांग लावून तीर्थप्रसादाला सगळेजण येतात त्यातले भाजपवाले. पूजा आहे ना तुमच्याकडे मग मारामाऱ्या करून येतील का तीर्थप्रसाद. म्हणजे तीर्थ प्राशन करायला भाजपवाले आणि रक्तदान करायला शिवसैनिक हा फरक आहे दोघांमध्ये. शिवसेना आणि शिवसेनाच या मुंबईमध्ये राहील, दुसरा कोणताही पक्ष मी शिल्लक ठेवणार नाही. हे जे आपलं नातं आहे हे केवळ निवडणुकीपुरतं नातं नाही आहे, गेल्या 50 वर्षाचं नातं आहे, पिढ्यानपिढ्याचं नातं आहे. आणि हे पिढ्यानपिढ्याचं नातं हे ज्याला कळलं नाही तो आज मुंबई जिंकायला निघालाय. तुम्हाला पिढ्या उतराव्या लागतील तेव्हा आमचं नातं कळेल. जिथे जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे तिथे तुमच्या सोबत तुमचे जे कोणी आप्तसखी असतील, मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्या सगळ्यांनी मिळून 21 तारखेला असा सर्जिकल स्ट्राईक करा की 23 तारखेला यांचे डोळे पांढरे झाले पाहिजेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी ठाण्यामधल्या कळवा खारेगावमध्ये घेतलेल्या सभेत भाजप शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री शिवसेनेची लायकी महाराष्ट्राला दाखवतात पण मग त्यांच्यासोबत सत्तेत का बसता असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेमध्ये गुंड आहेत तर मग गृहमंत्री म्हणून तुम्ही कारवाई का करत नाही असा टोलाही पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. माझं मुख्यमंत्र्यांना सांगायचंय की तुम्ही राज्याचे गृहमंत्री सुद्धा गुंडगिरी चालली म्हणता, गुंडगिरी करतात म्हणतात, मग ती गुंडगिरी करणारे जे घटक आहेत, ज्या संघटना आहेत, ज्या व्यक्ती आहेत, त्या सगळ्या व्यक्तींच्या गुन्हेगारांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही गृहमंत्र्याची असते. तो अधिकार तुमचा आहे, तो अधिकार त्या ठिकाणी वापरा आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना तुम्ही गदाळ टाका. आम्ही म्हणू की तुमच्या शब्दाला काही किंमत आहे आणि राज्यकर्ते म्हणून तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्याची जाण तुम्हाला सगळ्यांना आहे. पण माझी खात्री आहे की त्या संबंधीचं ते काही करणार नाही, कारण त्यांना चिंता आहे की त्यांची खुर्ची जाईल का. मुंबईत बीकेसी ग्राउंडवर शेवटची प्रचारसभा कुणाची होणार हा वाद आता मिटलाय. बीकेसी ऐवजी सोमय्या मैदानावर शेवटची प्रचारसभा घेण्याचा निर्णय मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहीर केलाय. बीकेसी ग्राउंडवर कुणी सभा घ्यायची यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना सुरू झाला होता. बीकेसी ग्राउंडवरील परवानगीसाठी शिवसेनेनं 12 जानेवारीला एमएमआरडीएला पत्र दिलं होतं, मात्र त्यांच्या आधीच भाजपनं परवानगी मागितली होती असा दावा आशिष शेलार यांनी केला. मात्र बालिश माणसाचा बालहट्ट पुरवण्यासाठी भाजप शेवटची सभा
सोमय्य मैदानावर घेईल असा टोला शेलार यांनी लगावला। हम बड़ी पार्टी है, बड़े पार्टी के बड़े भाई के रोल में है, छोटे बच्चे छोटे दल ये चिल्लाना और रोने का काम करते हैं, इसके लिए हमने उनसे बड़ेपन की भूमिका निभाना ये तय किया। और वर्तमान पत्रों के मित्रों का भी ये मानना है कि सोमैया का ग्राउंड ये बीकेसी के पार्टी ग्राउंड से बड़ा है, और इसके लिए बड़े भाई इस नाते बड़ी सभा का मैं आपको निमंत्रण देता हूं और हम सोमैया में सभा करेंगे 18 तारीख को। मुंबई में महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराला अखेर मुहूर्त सापडला आहे। मनसेच्या प्रचाराचा नारळ 14 तारखेला फुटणार आहे। विक्रोळी मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 14 तारखेला पहिली सभा होईल, त्याच दिवशी विलेपार्ले मध्ये दुसरी सभा, तर 18 फेब्रुवारीला राज यांची दादर मध्ये तिसरी सभा असणार आहे। याशिवाय ठाणे, पुणे आणि नाशिक मध्येही राज ठाकरे प्रत्येकी एक सभा घेणार आहेत। एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या रॅलीला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी रॅलीला परवानगी न देण्याचा निर्णय घेतलाय। प्रभाग क्रमांक 19 मधल्या एमआयएमचे उमेदवार जुबेर बाबू शेख यांच्या प्रचारासाठी बॅरिस्टर ओवैसी येत्या 14 फेब्रुवारीला पुण्यामधल्या भवानीपेठ भागामध्ये रॅली काढणार होते, मात्र ओवैसी यांची भाषणं प्रक्षोभक आणि जातीयवादी असतात, शिवाय त्यांच्या जीवालाही धोका आहे, त्यामुळे हा परिसर त्यांच्या रॅलीसाठी अयोग्य असल्याचं सांगत खडक पोलीस ठाण्यानं या रॅलीला परवानगी नाकारली आहे। नागपूरला परमिशन मिळते, सोलापूरला परमिशन मिळते, मग पुणे पोलीसला काय वेगळे कानून आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे? मग तुम्ही वर्दी घालून काय बसलेले आहे? तुमची जबाबदारी आहे। उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलेले असेल, नागपूर पोलिसांनी दिलेले असेल किंवा सोलापूर पोलिसांनी दिलेले असेल, हे जबाबदारी पुणे पोलिसाची आहे। फक्त तुम्ही इलेक्शनच्या काळात असा परमिशन नाकारू शकत नाही, आम्ही कदापि हे सहन करणार नाही, असा दवेसी येणार म्हणजे येणार। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं रविवारी आपला जाहीरनामा नाही तर चक्क वचननामा काढलाय। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते काँग्रेसच्या वचननाम्याचं प्रकाशन झालं। काँग्रेस पक्ष हा नेहमीच शहराच्या विकासाकरता कटिबद्ध आहे आणि आज पुणे शहराचा सर्वांगीण विकास करणं हाच आमचा ध्येय आहे आणि या शहरामध्ये एक उत्तम प्रकारच्या सर्व नागरी सुविधा देण्यावर आमचा पक्षाचा भर राहणार आहे आणि या वचननाम्याच्या माध्यमातून ज्या गोष्टी आम्ही अंतर्भूत केलेल्या आहेत त्या सर्व 21 कलमी कार्यक्रम आम्ही पूर्ण करणार आहोत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाईफेक करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता नसल्याचं काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी सांगितलंय। नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारसभेत अशोक चव्हाण यांच्यावर काल शाई फेकण्यात आली होती। प्रदेशाध्यक्षांच्या सभेमध्ये असा प्रकार घडत असेल तर नागपूर शहरात पोलिसांचा वचक नसल्याचंच यातून दिसून आल्याचं आरोपही मुत्तेमवार यांनी केला आहे। काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं मला माहित नाही, माझ्यासमोर कधी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मी त्याला पाहिलेलं नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, हे सर्व होत असताना आता पोलिसांसमोर मुद्दा आहे तर त्यांनी शोधून काढतील। काही लोकांनी मला आजच सांगितलं की तो त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, तडीपार झाला होता तो, एका खुनाच्या आरोपामध्ये त्याच्यावर खटला चालला होता, तर या सगळ्या गोष्टीचा खुलासा आता होईल ना। लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूरमध्ये सभा झाली। टाउन हॉल मैदानावर झालेल्या या सभेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या सभेत फलक झळकावण्यात आले। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करून मुख्यमंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणला, तेव्हा पोलिसांनी 9 आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांना लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये नेलं। परभणी जिल्ह्यातल्या पिंगळीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्यांच्या समवेत स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यसभेचे खासदार विकास महात्मे या सभेला उपस्थित होते। यावेळी बबनराव लोणीकर यांनी उद्धव ठाकरे यांना शोलेतल्या असराणीची उपमा देत टीका केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारचं काम हे आदर्श असून भाजपला मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केलं। स्वप्न पडू लागलं आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील
असं भाकीत त्यांनी वर्तवलं. नाशिकमध्ये आयोजित सभेत भाजपमधल्या आयाराम गुंडांना जेलमध्ये टाकणार असल्याची घोषणा कदम यांनी केली. तसंच यावेळी त्यांनी नारायण राणे, राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यावरही टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरील असलेली सत्ता टिकवण्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार प्रचार करते आहे. अजित पवार यांची अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव आणि अकोले इथं राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा झाली. यावेळी अजित पवार यांनी भाजपच्या कारभारासह शिवसेनेवरही तुफान टीका केली. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्यामुळे लातूर जिल्हा हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. गेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या या गडाला भाजपनं जोरदार हादरे दिले. आता जिल्हा परिषदेतल्या काँग्रेसच्या हातातली सत्ता खेचण्यासाठी भाजप आसुसलीय. तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसनं विलासराव देशमुख यांचे आणखी एक सुपुत्र धीरज देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून चुरस वाढवली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या प्रभाग क्रमांक 8 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडे निवडणूक रिंगणामध्ये उतरलाय. त्यामुळे विलास लांडेंनी मुलाच्या विजयावरती संपूर्ण लक्ष केंद्रित केलं असल्याचं बोललं जाते. विलास लांडे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत. सांगलीत झालेल्या काँग्रेसच्या सभेमध्ये काँग्रेस आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर टीका केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही, ही तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे. त्यामुळे आता शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेणार नाही आणि जर समजा त्यांनी पाठिंबा काढून घेतलाच तर मात्र दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्यावर ईडीचा छापा पडेल आणि हीच भीती असल्यानं शिवसेनेचा पाठिंबा काढून घेणार नाही अशी टीका काँग्रेस नेते आमदार नितेश राणे यांनी केली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर शहरी भागासोबतच ग्रामीण भागाचा देखील विकास होत असल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सांगितलं. काँग्रेसनं जनतेला नुसतं उन्हात ठेवलं पण त्यांच्यासाठी काहीच केलं नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांसाठी अनेक योजना सुरू केल्यानं ग्रामीण भागातली जनता आज समाधानी आहे. काँग्रेसनं फक्त सत्ता गाजवली मात्र विकास केला नसल्याचं त्यांनी सांगितलं. सावंगी मेघेतल्या भाजपचे उमेदवार विलास कांबळे यांच्या प्रचारासाठी अहिर यांनी भाजपला मतदान करण्याचं आवाहन मतदारांना केलं. उल्हासनगर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसनं आपला जाहीरनामा हा घोषणापत्र या नावानं प्रसिद्ध केला. या घोषणापत्रात अनेक नागरी सुविधा पुरवण्याचं आश्वासन देण्यासोबतच 24 तास मोफत पाणी पुरवठ्याचंही आश्वासन दिलंय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते. एकीकडे उल्हासनगरकरांना आठवड्यातून 3 दिवसच पाणी मिळत असताना काँग्रेस 24 तास पाणी देणार कशी हाच प्रश्न विचारला जातोय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.